सोबत चाकू घेऊन फिरत असल्याच्या माहितीवरून अवधूतवाडी पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक चाकू जप्त केला असून गुन्हा दाखल केला. सागर रामू कैतवास राहणार वैद्यनगर असे अटकेतील युवकाचे नाव आहे. यवतमाळतील गुन्हेगारी सर्वश्रुत आहे. गत काही वर्षात तरुण तसेच अल्पवयीन मुलांचे पाय गुन्हेगारीकडे झपाट्याने वळत आहे. त्यातूनच घातक शस्त्र कमरेला बाळगणे, शस्त्राच्या धाकावर दहशत माजविणे, एखाद्यावर क्षुल्लक कारणावरून शस्त्र उगारणे आदी प्रकार नित्याचे झाले आहे. या घटनांमुळे नागरिक दहशतीखाली जगत आहे. त्यातच काल रेल्वे स्टेशन परिसरात युवक रात्रीच्या सुमारास चाकू घेऊन फिरत होता. याबाबतची माहिती अवधूतवाडी पोलीस स्टेशनच्या एपीआय अलका गायकवाड यांना मिळाली. त्यावरून त्यांनी रेल्वे स्टेशन परिसर गाठून युवकाचा शोध सुरू केला. यावेळी युवक चाकू घेऊन फिरताना आढळला. या प्रकरणी युवकाला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लीलाधर वानखेडे तिवारी यांनी केली.